विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक समिति आणि समविचारी संघटनेतर्फे 8 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। प्राथमिक शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति आणि समविचारी संघटनेतर्फे सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सुरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यामधल्या प्राथमिक शिक्षक बांधवांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करावी यासाठी सातत्यपूर्ण लढा संघटनांच्या पातळीवर सुरू आहे। असं असलं तरी देखील ही कामं बंद होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। एक साधं उदाहरण द्यायचं ठरवलं तर सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जो निधी शाळा स्तरावरती वितरित केला जातो हा निधी ज्या बँक खात्यावरती येतो ती बँक खाती गेल्या वर्षभरामध्ये 3 वेळेला बदलण्यात आलेली आहे। 49 मागण्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस अनिल गादे, रामराव शिंदे, देवराज जाधव, संतोष हुमनाबादकर, दत्तात्रय कोपरे आदींची उपस्थिती होती।